कोट्यवधींच्या कर्नाळ बँक घोटाळा प्रकरणी या बँकेचे अध्यक्ष शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. ईडी न्यायालयानं त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ही सोमवारी 11 ऑक्टोबरला संपत असल्याने त्यांना तळोजा जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ईडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी विवेक पाटील यांचे वकील अशोक मुद्रंगी यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला, त्यावर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.